बुलढाणा जिल्ह्यात एकाच रात्री फोडले 3 ATM. बुलढाणा जिल्ह्यात एकाच रात्री 3 ठिकाणचे ATM फोडून लाखो रुपये लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही घटना लक्षात येताच बँक कर्मचाऱ्यांची एकच धावपळ पाहायला मिळाली. चिखली तालुक्यातील शेलूद आणि उंद्री तर खामगाव तालुक्यातील पळशी येथे स्टेट बँकेच्या ATM ला चोरट्यांनी आपला निशाणा करत गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापून जवळपास 50 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मात्र बँक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. आधी घरातील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, त्याचबरोबर गेल्या 2-3 दिवसांपूर्वी शाळा फोडून त्यातील कॉम्प्युटर व इतर साहित्याची चोरी केल्याची घटनाही उघडकीस आली होती. आणि आता चोरट्यांनी आपला मोर्चा बँकेच्या ATM कडे वळवलाय. त्यामुळे आता पोलिसांना तपास यंत्रणा जलद करून चोरीच्या घटनांवर आवर घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याने चोरीच्या घटनांमध्ये एवढ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक व फॉलो करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा BCCN न्यूज, 24 वर्षे विश्वासाची. शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा.